नमस्कार, मी संपदा, कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत. नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघातर्फे संविधान चौकामध्ये आपल्या विविध मागण्यांना घेऊन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आली. सादर आहेत आमचे संवाददाता संजय मिरे यांची संविधान चौकातून ग्राउंड रिपोर्ट. मेट्रो कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळणार यामध्ये चला तर मग बघूया. प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. यावेळेला कारा न्यूजची टीम संविधान चौकामध्ये ज्या ठिकाणी आज मेट्रोचे जे अस्थायी कर्मचारी आहेत त्यांनी आज या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत. मागील गेल्या 6 वर्षापासनं या सर्व कर्मचाऱ्यांना, अस्थायी कर्मचाऱ्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आपण बघू शकतो की आज संविधान चौकामध्ये नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्यातर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आपल्या काही प्रमुख मागण्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तर आपण आता या ठिकाणी जे आंदोलनकारी जे आहेत मेट्रो रेलचे जे कर्मचारी, अस्थायी कर्मचारी, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. मॅडम, हे सांगा, जे धरणे आंदोलन आपण जे लोक करतात काय नेमकं कारण आहे? सर, कारण एकच आहे, आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहे आणि आमच्या हक्काच्या ज्या मागण्या आहे, आमच्या अधिकाराच्या ज्या मागण्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलं आहे. आधी, सर्वात आधी आम्ही अशांततेचा वापर केलेला आहे, पत्राद्वारे व्यवहार केलेला आहे, मागण्यांद्वारे, बैठकीद्वारे व्यवहार केलेला आहे. परंतु आज लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय प्रणालीच्या समोरसुद्धा आम्हाला आमच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आहे. ही खूप खेदाची गोष्ट आहे. आणि मला असं सांगायचं आहे, मग इथे सर्वसामान्य जनता असो, इथला अधिकारी असो, इथला पॅसेंजर असो, यांना प्रत्येक कोणत्या ना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. आमची फक्त एकच मागणी नाही की आमचा पगार वाढवा, आम्हाला सुरक्षितता पाहिजे. आमच्या सुरक्षितची काय हमी आहे? त्यानंतर दुसरा असा मुद्दा आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि कोणत्याही भावनिकरित्या आम्ही सुरक्षित नाही आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? आज 8 तास आम्ही तुमच्या भरोशावर इथे काम करतो आहे, तर त्या भरोशामध्ये किती तात्पर्य आणि किती सत्यता आहे? तुम्ही कोणत्या प्रकारे आपल्या एम्प्लॉईचं सुरक्षितता आपल्या हातात घेता आणि कोणत्या मागण्या तुम्ही आजपर्यंत पूर्ण केलेल्या आहे हे मला विचारायचं आहे. कंपनीवर कंपनी बदलत चालली आहे, अधिकारीवर अधिकारी बदलत चालले आहे, पण आमचं स्वरूप कुठेच बदललेलं नाही आहे. आधी जे प्रश्न होते, आधी ज्या समस्या होत्या, त्या आणखी चघडत चालले आहे, आणखी समोरे जात चालले आहे. आधीच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या अजून वाढत आहे, पण यांना न्याय मिळालेला नाही असं या ठिकाणी आलेलं आहे का आंदोलनकारी महिलेचं म्हणणं होतं. मॅडम, तुम्हाला काय वाटतं, नेमक्या काय मागणं आहे तुमच्या? आमचा पेमेंट वाढावा, मला एवढंच वाटते. बस पेमेंट वाढवा यांना असं वाटते. बरोबर आहे, महागाई आहे, पेमेंट सर्वांनाच पाहिजे आहे. सरकार पेमेंट कमी देऊन राहिलं आहे, महामेट्रो लक्ष नाही देऊन राहिलं त्यातल्या त्यात. 6 वर्ष झालेत हे सर्व कर्मचारी, आपल्या यांचे लहान लहान मुलं बाळ सर्व घरी आहेत. आपल्या हक्कासाठी, आपल्या पैशासाठी, आपल्या सन्मानासाठी आज हे लोक आंदोलन करतात आहे. अजूनही काही या ठिकाणी दिसतात आहे, एक नौजवान दिसून राहिले महामेट्रोचा, काय सांगाल बाबा, काय म्हणायचं तुम्हाला? सर, हमारा बोलना बस इतना है, जो हमारे हक का पैसा है, जो मेट्रो के अधिकारी लोग खा रहे हैं, हमको बस हमारे हक का पैसा वो होना, क्योंकि आजकल के महंगाई के जमाने में ना हमारा घर चलने वाला है, ना आने वाली पीढ़ियों का घर चलने वाला है. क्योंकि हमारा बोलना बस इतना है, जो हमने मांगे था इनको दी है, हमने बस 4 मांगने थे किए, हमारी 4ों मांगे ये लोग पूरी करें. कौन सी मांगे? हमारा पहला तो महामंडल में आने को होना, दूसरा हमारा पेमेंट बढ़ने को होना, तीसरा जो इनकी हमारे ऊपर अत्याचार चल रहा है, ये हमारे साथ से बराबर नहीं हो रहा इनका व्यवहार, वो भी हमारी मान्यता में है. चौथा, जो आने वाले हमारे अध्यक्ष साहब ने बोले है एक चीज़, वो भी हमारी मान्यता में पूरी होनी चाहिए. और एक बात और, जो अभी तक की इन्होंने करे, हमने आने वाले कई 4 साल 5 सालों में इनको कई लेटर दिए गए हैं, कई बार हाथ जोड़ा गया है कि हमारी पूरी मांगे करो, आज तक की इनका कोई रिप्लाई आया नहीं. जो भी रिप्लाई दिया गया है हमको, रिप्लाई अगर बोला जाए आम भाषा में तो लॉलीपॉप के समान दिया गया है, कि आने वाले समय में बढ़ाएंगे, आज नहीं तो कल बढ़ाएंगे. अभी तक कि ये पूरा हुआ गया नहीं, लेकिन आज इनके वजह से हमको, कई लोगों को आज रोडों पे आना पड़ा. तो ये बस हाथ जोड़ के विनती है कि हमारी मान्यता पूरी करो और कुछ नहीं. धन्यवाद. यदि सरकार ने या मेट्रो प्रशासन ने आपकी मांगों को दरकिनार कर दिया तो आप लोगों की अगली रणनीति क्या होगी? सर, हे आंदोलन आणखी व्यापक स्वरूपात होणार आणि आम्ही मेट्रोवर सडक मोर्चा देऊ, परत आम्ही धरणात जास्त वेळ बसू, आम्ही थांबणार नाही इथेच आमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर.
कि सर पहली बात हम किसी से भीख नहीं मांग रहे, हम हमारा सिर्फ हक मांग रहे, हम हमारा हक मांग रहे, किसी से भीख नहीं मांग रहे। जैसे आपने अभी बोला कि आंदोलन जो आपने किए हो इसको सफलता नहीं मिलती है तो आप क्या करोगे, वो निर्णय उनके ऊपर है। हम तो मरने के लिए मिटने के लिए तैयार है क्योंकि हमारा हक है वो, अगर वो देना चाहे तो ठीक है, नहीं तो हम छीन के ले लेंगे। संविधान में भी यही बोला गया है, जहाँ तुम्हारा हक है वो लेके आओ। फार मोठी गोष्ट बोलले थे कि मरायला सुद्धा तयार आहे सरकार, यांच्या मरणाची वाट बघतायत का? मेट्रो प्रशासन यांच्या मरणाची वाट बघतायत का? हा प्रश्न आता आलेला आहे। आणि अशा प्रकारे या लोकांनी सांगितलेलं आहे की या लोकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत, त्या तात्काळ लवकरात लवकर मेट्रो प्रशासनाने कराव्या आणि यांना कामं फार असतात। आणि हे सर्व या ठिकाणी जे कर्मचारी वर्ग आहे, अस्थायी कर्मचारी जरी असले पण स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेच हे काम करतात, मात्र असे करत असताना सुद्धा त्यांना पाहिजे जो मोबदला आहे, जे पगार आहे, जी वाढ आहे ती देण्यात येत नाही आहे। आणि कुठेतरी हे सर्व लोक, मग त्या महिला असतील, मग चाहे पुरुष असतील, म्हणजे काम करणारे कर्मचारी असतील, असुरक्षितची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। याकडे राज्य शासनाने लक्ष द्यावं, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्यान द्यावं। इतकंच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री, मग ते देवेंद्र फडणवीस असेल, अजित पवार असेल, यांनी महामेट्रो प्रशासनाला सांगावं आणि या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांना बाध्य करावं। कारण हे लोक सातत्याने काम करत आहे, एकीकडे देशातच बेरोजगारी आहे, अशा ह्याच्यामध्ये दोन पैसे मिळत आहे म्हणून लोक काम करतात आहे, मात्र ते सुद्धा पूर्ण मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी जे आंदोलनकारी आलेले आहेत, यांचे आईवडील कोणाचे आजारी आहेत, कोणाकडे पैसे नाही आहेत, औषधं घ्यायला पैसे नाही आहेत, जेवायला पैसे नाही आहेत आणि कामाचा व्याप खूप आहे आणि इतकं झाल्यानंतर अजून त्यांना स्थायीसुद्धा करण्यात आलेलं नाही, या गोष्टीकडे सरकार मायबापाने जर लक्ष दिलं तर नक्कीच त्यांच्या ह्या अशा अनाथ रूपात आंदोलन करून राहिलेल्या ह्या लोकांना न्याय मिळेल। आणि कुठेतरी यांना न्याय मिळालं तर खऱ्या अर्थानं महामेट्रो सर्वांचं चांगलं जीवन संवर्धन करत आहे असं म्हटल्यास फार मोठी गोष्ट होणार नाही, मात्र असं होताना दिसत नाही आहे। आता यांच्या या मागण्या केव्हा पूर्ण होणार आणि यांना केव्हा न्याय मिळणार याकडे आता फक्त मेट्रोच्या या कर्मचाऱ्यांचंच नाही तर पूर्ण राज्यातील संबंध शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं सुद्धा याकडे लक्ष लागलेलं आहे। यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि खऱ्या अर्थानं या देशातील, या राज्यातील, या शहरातील या युवकांचं चांगलं जीवन संवर्धन व्हावं, एवढीच काय ती माफक इच्छा या ठिकाणी या सर्व लोकांनी बोलून दाखविलेली आहे। आता याकडे सरकार केव्हा लक्ष देणार आणि यांना न्याय मिळणार का, हा यक्ष प्रश्न आज जसा आहे तसाच आहे। यावर लवकरात लवकर सोल्युशन निघावं आणि उपाययोजना काढत यांना न्याय द्यावा, तेव्हाच खऱ्या अर्थानं महामेट्रो प्रशासन हे चांगल्या प्रकारे कामकाज करीत आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये। नागपूरच्या संविधान चौकातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर।